माजी पाणी पुरवठा समिती सभापती संजय तेलनाडे यांनी पूरग्रस्त नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर पूर परिस्थितीत घाबरून न जाता या संकटावर आपण एकमेकाला सहकार्य करून मात करूया असेही ते म्हणाले. तेलनाडे सध्या जिल्ह्याबाहेर आहेत. त्यांनी एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजीला पुराचा फटका बसला आहे. इचलकरंजी शहरातील मळे भागातील शेळके मळा, बागवानपट्टी, मुजावरपट्टी, कटके गल्ली आदी भागात हळूहळू पुराचे पाणी शिरल्याने प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून प्रशासनाकडून करण्यात आलेल्या निवासस्थानावर सुरक्षित राहावे. याशिवाय कोणतीही अडचण भासल्यास तेलनाडे कुटुंबीय व संजय तेलनाडे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असेही पूरग्रस्तांना ते म्हणाले. गेली आठवडाभर जे महापुराचा विळखा कोल्हापूर शहर जसं इचलकरंजी शहरामध्ये देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये नाला पाणी वाढतेला दिसत आहे. तरी इचलकरंजी शहर, जुना चंदूर रोड, चंदूर आजूबाजूच्या ग्रामीण परिसरामध्ये जे पुरामुळे जे जे लोक अडचणीत येत आहेत किंवा रहिवासी म्हणून तिथे नदी काठाला आहे त्या त्या लोकांना प्रशासनानं ज्या ज्या सुखसुविधा ज्या ज्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी जागा दिलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी त्या प्रशासनाचा सगळ्यांनी लाभ तिथं पहिल्यांदा घेऊन ज्या त्या ठिकाणी जावं व ज्या ज्या वेळेला व्यक्तिगत परत जर अडचणी येत असतील तर संजय तेलनाडे फाउंडेशन व तेलनाडे कुटुंबीय कायम तुमच्या सेवेशी मी तत्पर आहे. इथून पुढच्या काळात देखील कायमस्वरूपी संजय तेलनाडे फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते देखील तुमच्या पाठीशी राहतील आणि कोणत्याही परिस्थितीत न घाबरता एक चांगल्या पद्धतीनं एकमेकाला सहकार्याची भूमिका ठेवून या येणाऱ्या पुराचे जे महापूर आहे त्याच्यावर मात करण्यासाठी सगळी एकत्रित जाऊन मात करू. आणि मी आज त्यांच्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जरी आम्ही नसलो तरी देखील संजय तेलनाडे फाउंडेशन व फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते व तेलनाडे कुटुंबीय तुमच्या प्रत्येक हाकेला आम्ही साथ देण्यासाठी सदैव तत्पर आहोत.